सहकारी बँकांनी निउटगंड बाजूला ठेवून अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीचं योगदान देत राहावं असं आवाहन राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केलंय. कर्नाट्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सहकारी बँकिंग परिषदेत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या गोकुळ दूधसंघाच्या सभेचा उल्लेख करत अनास्कर यांनी अशा प्रकारे सभा घेणं ही सहकार क्षेत्राची लाजिरवाणी गोष्ट असल्याचं सांगितलं. कर्नाट्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं राम गणेश गडकरी हॉल इथं सहकारी बँकिंग परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अणास्कर या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, माजी अप्पर सहकार आयुक्त दिनेश ओवळकर, अर्थतज्ज्ञ प्राध्यापक डॉ विजय काकडे आणि कर्नाड्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संचालक किरण कर्नाड यांची यावेळी उपस्थिती होती. उद्घाटन सत्रात बोलताना राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अणास्कर यांनी राष्ट्रीय स्तरावर सहकारी बँकांच्या ठेवीदारांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचं सांगितलं. सहकारात ठेवींचा पैसा सुरक्षित आहे हे सर्वत्र पोहोचणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. सहकारी बँकांनी त्यांच्यामधील न्यूनगंड बाजूला ठेवून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत सक्षमपणे ग्राहक सेवा द्याव्यात असं आवाहन त्यांनी केलं. गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा ज्या प्रकारे घेण्यात आली तो प्रकार सहकारासाठी लाजिरवाणा असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. म्हणतो पहिलं माझं सक्षमीकरण जर खरंच करायचं असेल तर आपल्यातला न्यूनगंड बाजूला करा, आपल्या मनामध्ये न्यूनगंड आहे तो बाजूला करा. काही पाहिजे आम्ही काय बाबा कोऑपरेट, आम्ही काय बाबा कोऑपरेट, म्हणजे आपल्या समोर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये टोटल बँकिंग क्षेत्राचा विचार करायला सगळ्यात डोळ्यासमोर काय उभं राहतं, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, मोठ्या बँका, कोऑपरेटिव्ह शेड्यूल्ड मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँका, त्यानंतर हे, त्यानंतर हे, आम्ही काय बाबा 10 कोटी. अरे बाबा तुझं 10 कोटी आहे पण या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचं काम तू करतोस. माजी अप्पर सहकार आयुक्त दिनेश ओवळकर यांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या सहकारी बँकांना आरबीआय मदत का करत नाही असा सवाल उपस्थित केला. ज्या राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज बुडवून अनेक जण परदेशात जातात त्याच बँकांना सरकारकडून मदतीचा हात दिला जातो ही खेदाची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. सहकारी बँकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही ओवळकर यांनी केलं. दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांना सापत्न भावाची वागणूक मिळत असल्याचं सांगितलं. अर्थतज्ज्ञ प्राध्यापक डॉ विजय काकडे यांनी सहकारी बँका या समाजाला उत्तरदायी असल्याचं नमूद केलं. यावेळी डॉ डीवाय पाटील सहकारी बँकेसह राज्यभरातील 100 बँकांना विविध निकषांच्या आधारे गौरवण्यात आलं. या परिषदेला कल्लापण्णा आबाडे सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर, माधवी कर्नाड यांच्यासह 150 हून अधिक बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.